बातमी उत्तर प्रदेशची आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्यामध्ये भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपला मोठा धक्का बसला. ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपनं लोकसभा निवडणूक लढवली होती त्याच अयोध्येमध्ये भाजपचा सपशेल पराभव झाला. ही धक्कादायक बाब आहे. रामाच्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला याची कारणं समजून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून. अयोध्या नगरीत भाजपचा पराभव. सपाचा दलित उमेदवार ठरला किंग. राम मंदिर उभारूनही भाजपला झटका. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात राम मंदिराचा मुद्दा ठळकपणे होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही रामलल्ला प्रतिष्ठेचा मुद्दा होता. त्याचं संपूर्ण श्रेय भाजपनं घेतलं होतं. त्याला यशही मिळालं. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावर यश मिळालं नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपनं केवळ 33 जागा जिंकल्या तर 29 जागांवर पराभव झालाय. धक्कादायक बाब म्हणजे अयोध्येचं राम मंदिर असलेल्या फैजाबाद मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपचे विद्यमान खासदार लल्लू सिंग यांचा तब्बल 54,567 मतांच्या फरकानं पराभव केलाय. राजकीय विश्लेषकांनुसार अयोध्येमध्ये जातीय समीकरणापेक्षा विकास आणि जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून लोकांच्या मनात नाराजीचं वातावरण होतं. अयोध्या जागतिक दर्जाचं तीर्थस्थळ बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र त्यामुळं अनेक निर्बंध स्थानिकांवर आलेत. बाहेरचे लोक येऊन अयोध्येत जमिनी विकत घेत होते. या नाराजीचं वातावरण मतांमध्ये दिसून आलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजप उमेदवार लल्लू सिंग यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण होतं. गेल्या 10 वर्षांपासून लल्लू सिंग खासदार होते. तसंच जातीय समीकरण हे देखील या जागेवर महत्वाचं ठरलं. अखिलेश यादव यांना दलित मतं आपल्याकडे वळवण्यात यश आलंय. भाजप नेतृत्वानं स्थानिक लोकांच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं नाही. त्याचबरोबर अवधेश प्रसाद यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. फैजाबाद मतदारसंघातील नागरिकांनी निवडलेला खासदार किती प्रभावी आहे हे येत्या काळात कळेलच. मात्र अयोध्येत भाजपचा खासदार नाही ही सल भाजपला सलत राहणार. युअर रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.